मागच्या पाठामध्ये आपण इंग्रजीतील काही स्मॉल लेटर्सचा अभ्यास केलेला आहे, ज्यामध्ये जी, जे, के, क्यू, आय आणि यू यांचं वाचन आपण शिकलेलो आहोत. आता या पाठामध्ये आपल्याला या अक्षरांचं लेखन कसं करायचं याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता ही स्मॉल लेटर्स आपल्याला गिरवायला शिकायचे. आता ही स्मॉल लेटर्स गिरवायची म्हटल्यावर त्याची सुरुवात कुठून होणार आहे आणि शेवट कुठे होणार आहे हे मी प्रत्येक अक्षरापाशी क्रमांक देऊन दाखवलेला आहे. आता ही अक्षर चार रेषेमध्ये गिरवण्यास आपल्याला शिकायचे. चार रेषा ओळीमधील ज्या चार रेषा आहेत त्यातील दुसरी आणि तिसरी रेषा आहे या दुसऱ्या आणि तिसऱ्या रेषेमध्येच आपल्याला त्या स्मॉल लेटर्सच लेखन करायचे. पण त्यातील काही अक्षर अशी जी आणि चौथ्या रेषेला स्पर्श करतात तर काही लेटर्स असे आहेत जे पहिल्या रेषेला स्पर्श करतात. त्यापैकी आपण सुरुवातीला जी ह्या अक्षराचं लेखन कसं करायचं ते पाहू. आता जी या अक्षराचं लेखन कसं करायचं हे आपण पाहू. जी अक्षर हे आपल्याला चार रेषामध्ये लिहायचं. चार रेषेमधील ज्या मधल्या दोन रेषा आहेत म्हणजे दोन नंबर आणि तीन नंबरची रेषा यामध्ये जी हे अक्षर लिहायला सुरु करायचं. खर तर मग दुसऱ्या ओळी रेषेपासून सुरू केलेलं जी हे अक्षर लिहायला तिसऱ्या रेषेपर्यंत आपण आणायचे आणि पुन्हा दुसऱ्या रेषेपासून एक उभी रेषा सरळ चौथ्या रेषेपर्यंत घेऊन येऊन ती थोडी पुढे वळवायची. अशा पद्धतीने आपण जी या अक्षराचं लेखन करतो. जी नंतर जे अक्षर कसं गिरवायचं ते आपण पाहूया. जे अक्षर गिरवायला सुरुवात आपल्याला दुसऱ्या रेषेपासून करायची. दुसऱ्या रेषेपासून सरळ उभी रेषा खाली चौथ्या रेषेपर्यंत आणायची आणि या ठिकाणी जे अक्षर आल्यानंतर वळवून पुन्हा ते तिसऱ्या ओळीपर्यंत वर घेऊन यायचे आणि त्यानंतर एक टिंब पहिल्या रेषेवर या ठिकाणी द्यायचे. त्यानंतर के अक्षर गिरवत असताना पहिल्या रेषेपासून सुरुवात करायची. पहिल्या रेषेपासून सरळ उभी रेषा तिसऱ्या रेषेपर्यंत आणायची आणि त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या रेषेमध्ये अशा पद्धतीचा आकार या उभ्या रेषेला स्पर्श होईल अशा पद्धतीने काढायचा. त्यानंतर क्यू हे अक्षर आपल्याला लिहायचे. क्यू अक्षर लिहायला सुरुवात आपल्याला दुसऱ्या रेषेपासून करायची आणि तिसऱ्या रेषेपाशी आल्यानंतर या ठिकाणी आपण शिकलेलो आहोत सी हा आकार आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या रेषेपासून सरळ उभी रेषा खाली चौथ्या रेषेपर्यंत घेऊन यायची. अशा पद्धतीने आपण क्यू हा काढू. त्यानंतर आय कसा लिहायचा हे आपण पाहूया. आय हे अक्षर लिहिताना दुसऱ्या रेषेपासून तिसऱ्या रेषेपर्यंत सरळ उभी रेषा काढायची आणि वर पहिल्या रेषेपाशी टिंब द्यायचे. त्यानंतर यू हे अक्षर आहे. यू हे अक्षर आपल्याला मधील दुसऱ्या आणि तिसऱ्या रेषेमध्ये काढायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला ही इंग्रजीतील स्मॉल लेटर्स चार रेषा ओळीमध्ये गिरवायची आहे.